नमस्कार, तरुण भारत न्यूज रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला लांजागाराने पाठिंबा देत मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे। यामुळे दिवसातील एकूण 264 फेऱ्या बंद पडल्या असून लांजागाराचे एकाच दिवसाचे 4,80,000 नुकसान झाले आहे। पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर लांजागारातील 16 गाड्यांचे आरक्षण झाले होते। त्यापैकी 2 बसेस सोमवारी मार्गस्थ झाल्या तर 4 बसेस मंगळवारी रद्द करण्यात आले आहेत। घरकाम करत असताना चक्कर येऊन पडलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला। ही घटना सोमवारी रात्री 11:15 सुमारास घडली। अशोक मनोहर कुंभार वय 45 राहणार छत्रपती नगर रत्नागिरी असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मनोज कुंभार यांनी शहर पोलीस स्थानकात दिली। या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे। त्या आराखड्यात 1,181 पाणी योजनांचा समावेश करण्यात आला असून 677 कोटी रुपये निधी प्रस्तावित केला आहे। तो आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। अहमदनगर येथे घडलेल्या जळीत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांवरील गुन्हे 24 तासांच्या आत मागे न घेतल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। सर्वाधिक कोरोनाचा कहर, महापुरात अतोनात नुकसान, तरीही दिवाळीत अन्य खरेदीसह वाहने खरेदीला मोठा प्रतिसाद लाभला। मात्र वाहनांचा तुटवडा असल्याने अनेकांना आपल्या आनंदाला मुरड घालावी लागली आहे। चिपळूण येथील विविध कंपन्यांच्या शोरूममधून सुमारे 500 दुचाकींची विक्री झाली तर 150 जणांना त्यांच्या मनपसंतीच्या दुचाकींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। येथून उपलब्धतेअभावी केवळ 20 4-चाकींचीच विक्री झाली असून 300 हून अधिक जणांना वर्षभर कारसाठी थांबावे लागणार आहे। याचबरोबर महापुरात नुकसानग्रस्त वाहनांचा विमा मिळाल्याने खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे। आता आरपारची लढाई होऊनच जाऊ दे, राज्य सरकारला तुमच्यापुढे झुकावेच लागेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत। लढाई कुठेही असो, ती रस्त्यावरची असो अथवा न्यायालयीन, आम्ही तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमची साथ सोडणार नाही। जर कोण तुमच्या आडवे आले तर आम्हाला सांगा, त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही सक्षम आहोत, असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।